शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत हवेली तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह जनता दरबार भरवला. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला गेला, तर अधिकाऱ्यांकडून देखील छोट्या मोठ्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत खडे बोल सुनावले. अधिकाऱ्यांनी सरकारी फी मध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे करावीत, तसंच शासन आपल्या दारी हा शासनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळं गैरहजर असलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचंही आमदारांनी सांगितलं. यावेळी सामान्य नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जनता दरबार म्हणजे शासन आपल्या दारी, सर्वसामान्य मध्यमवर्गीय अनेक या लोकांचे प्रश्न असतात, साधी साधी कामं असतात, एखादी वारसाची नोंद असते किंवा एखाद्याची खरेदी खत केल्यानंतरची नोंद असते, कुणाचं संजय गांधी निराधार योजनेचा प्रश्न असतो किंवा कुणाचा पिण्याच्या पाण्याचा काही प्रश्न असतो. या ठिकाणी मुख्यत्वे महसूल असेल किंवा आपण गटविकास अधिकाऱ्यांच्याकडचे काही प्रश्न असतील किंवा काही पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील, काही MSEBचे प्रश्न असतील, साध्या साध्या कामाला दिरंगाई होते असं साधारणतः लक्षात येतं. आणि ही दिरंगाई होऊ नये, त्याला जी सरकारी फी असेल त्याच फीमध्ये तेवढंच काम झालं पाहिजे. या दलाल एजंट अजिबात असता कामा नये की त्यांनी कुणी पैसे खातात म्हणून त्यांना बाजूला आपण केलं पाहिजे आणि गरिबांना नीटसा न्याय देण्याची भूमिका आपण केली पाहिजे. ह्या भूमिकेतनं आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. आता साधारणतः फक्त PMRDचा विषय आहे, PMRDच्या अधिकाऱ्यांना सूचना स्वतः कलेक्टर साहेबांनी केलेल्या आहे. माझ्या लक्षात आल्यानंतर मी जिल्हाधिकारी साहेब यांना फोन केला, जिल्हाधिकारी साहेब आता काहीतरी ॲक्शन घेतल्याशिवाय थांबणार नाही. ते म्हणत होते आमचे काही कोर्टात काम आहे, परंतु ऑफिस काय अख्खं कोर्टात जात नाही, काही लोक ऑफिसमधले असतात सबॉर्डिनेट, त्यांनी येणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की PMRDचे पण लोकांचे खूप मोठे प्रश्न इथं प्रलंबित आहे, तर आज कदाचित ते आले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मागं लागून मी दाद मागणार किंवा त्यांचे जे कमिशनर साहेब असतील त्यांना सांगणार की बाबा जनता दरबार शासन आपल्या दर हा शासनाचा उपक्रम आहे आणि शासनाच्या उपक्रमाला आपण जर गैरहजर राहत असाल तर ते अत्यंत गैर आहे.